नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण 7 भारतातील बेरोजगारी या प्रकरणामधील आज आपण बेकारीची कारणे ह्या घटकाची माहिती अभ्यासणार आहोत. यापूर्वी मित्रांनो आपण भारतातील बेकारीच्या संकल्पना, बेकारीची प्रकार यांचा अभ्यास केलेला आहे. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ देखील अभ्यासू शकता. आज आपल्याला बेकारीच्या कारणांची माहिती अभ्यासायची. का बेकारी भारतामध्ये वाढलेली आहे, कशामुळे बेकारीमध्ये वाढ होत आहे, याची कारणं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे कारणच आपल्याला आज ह्या ठिकाणी अभ्यासायची आहे. पहा, पहिलं कारण आपल्याला ह्या ठिकाणी दिले, रोजगार विरहित वाढ. म्हणजे काय? भारताच्या बेरोजगारीचा जर आपण विचार केला तर भारतातील बेरोजगारीच्या संदर्भात आपल्याला असं सांगता येतं की रोजगार वाढीचा दर जो आहे तो आर्थिक वृद्धीपेक्षा फार कमी आहे. म्हणजे आर्थिक वृद्धी ज्या दराने होते त्यापेक्षा रोजगार जो वाढतोय त्याचा दर मात्र फार कमी आहे. म्हणजे विकास होतोय, वृद्धी होते, पण जे रोजगार मिळायला पाहिजे ह्या दरम्यान ते रोजगार मात्र तेवढे निर्माण होत नाही आहे. त्यामुळे श्रमशक्तीला सामावून घेण्याइतपत तो वृद्धीदर नाही आहे. त्याचा परिणाम दरवर्षी बेरोजगारीमध्ये वाढ होत असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे एक महत्त्वाचं कारण आहे की वृद्धीदर जो आहे त्या वृद्धीदराबरोबर जर रोजगार वाढला असता तर बेकारी निर्माण झाली नसते. दुसरं कारण आहे श्रमशक्तीतील वाढ. हा मित्रांनो, भारतामध्ये जो मृत्यूदर आहे त्या मृत्यूदरामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली, पण जन्मदर जो होता तो जन्मदर मात्र त्या प्रमाणात कमी झाला नाही. याची अनेक कारणं आहेत. याची कारणं देखील आपण पाठीमागच्या लोकसंख्येच्या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत. जर आपल्याला ती कारणं माहीत नसतील तर या प्रकरणाचा लोकसंख्येमध्ये असणाऱ्या घटकाचा अभ्यास करा, त्याचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल भारतातील मृत्यूदर वेगाने कमी झाला आणि जन्मदर मात्र जास्त राहिला, याचाच परिणाम ह्या ठिकाणी बेरोजगारीवरती झालेला आहे. कारण त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली आणि त्या वाढलेल्या लोकसंख्येला रोजगार न मिळाल्याने भारतातील बेकारी वाढत आहे. म्हणून श्रमशक्तीत झालेली वाढ म्हणजेच लोकसंख्येत झालेली वाढ हे देखील भारतातील बेरोजगारी वाढण्याचं एक कारण आहे. यानंतर आहे तांत्रिक किंवा यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर. आता भारतासारख्या देशाचा जर विचार केला तर भारतासारख्या देशातच नाही, ज्या देशांमध्ये विकास होतो त्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रतंत्राचा वापर केला जातो. जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये मात्र श्रमप्रधान तंत्रज्ञानाचा वापर करणे योग्य असतं. कारण तिथं लोकसंख्या जास्त आहेत, मग यंत्रांच्या वापराऐवजी जर लोकांना रोजगार दिले तर लोकांचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. परंतु एका बाजूला आपल्याला उद्योगामध्ये यंत्र वापरायचीच आहेत, तिथं लोकांचं प्रमाण कमी होतं, परंतु शेतीतही यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे शेती हा जो व्यवसाय होता जिथं मोठ्या प्रमाणात रोजगार मिळायचा त्याही ठिकाणचा रोजगार कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पाहत असाल आता आपल्याकडे जे यंत्रतंत्र आलेले आहेत त्याच्यामुळे कितीतरी लोकांचा रोजगार त्या ठिकाणी कमी झालेला आहे. म्हणून यांत्रिकीकरणाचा जो वापर होत असतो त्या वापरामुळे देखील बेकारी वाढते आणि हे देखील भारतातील बेकारी वाढण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. यानंतर चौथा आहे कौशल्य विकास कार्यक्रमांचा अभाव. कौशल्य विकास म्हणजे काय? तर तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्या संदर्भात तुमच्याकडे असलेले निपुणता किंवा त्याचं कौशल्य तुमच्याजवळ असणं गरजेचं असतं. आता हे कौशल्य विकासाचे जे कार्यक्रम आहेत ते काय आपल्याला कुठं असं रस्त्यावरती पडलेले मिळत नाही. कौशल्य विकासाचे कार्यक्रम हे देशाच्या लोकसंख्येला सुशिक्षित बनवतात. परंतु भारतातल्या लोकसंख्येचा जर मोठा विचार केला तर ह्या लोकसंख्येत फार मोठी लोकसंख्या ही अशिक्षित आहे. अजूनही शिक्षणच नाही तर कौशल्य विकासाचा प्रश्न खूप दूर राहतो. त्याचबरोबर अकुशल मनुष्यबळ आहे. अकुशल म्हणजे त्यांच्याकडे कुठलेही प्रशिक्षण झालेला असा कुशल कारागीर, कुशल कामगार, कुशल मनुष्यबळ आपल्याकडं कमी प्रमाणात पाहायला मिळतं. म्हणून लोकसंख्या तर भरपूर आहे पण ह्या बाबतीमध्ये आपण खूप पाठीमागं आहोत आणि त्याचाच परिणाम दुसऱ्या बाजूला काय होतं आहे, उद्योगांना पूरक शैक्षणिक कार्यक्रम देखील, अभ्यासक्रम देखील
निर्माण केले जात नाही आहेत आपल्याकडं, म्हणजे उद्योगधंद्यांमध्ये गेल्यानंतर काय नोकरी आहेत त्या पद्धतीने सिलेबस आपले असायला पाहिजे, त्याचं शिक्षण आधी मिळायला पाहिजे, आणि शिक्षण ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही नोकरीसाठी जाल तर त्या पद्धतीच्या नोकऱ्या असायला पाहिजेत. पण शिक्षण आणि उद्योगधंद्यांमध्ये असलेली कामं यांचं कुठंही ताळमेळ बसवलेला नाही आहे शासनाने, त्याचाही परिणाम शिक्षण झालेले आहे त्या प्रमाणातल्या त्या पद्धतीच्या नोकऱ्या मात्र उपलब्ध नाहीत. म्हणून हे देखील महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे भारतातील बेकारी वाढत आहे, असे कार्यक्रमच नाही आहे आपल्याकडे. त्यानंतर आहे रोजगाराची अपेक्षा. आता बऱ्याचशा लोकांना शिक्षण झाल्यानंतर अपेक्षा असते की मला ह्याच प्रकारची नोकरी, मला अशाच पद्धतीची नोकरी हवी आहे. त्या नोकरीच्या अपेक्षेमुळे काय होईल, भारतातील सुशिक्षित लोकांना पांढरपेशा व्यवसायातील नोकरी, म्हणजे खूप उच्च पगाराची चांगली रुबाबदार अशी नोकरी हवी असते, साध्या नोकऱ्या करायला कोणी तयार नाही आहे. त्याचा परिणाम जोपर्यंत असे अपेक्षित पगार मिळत नाहीत, अशा नोकऱ्या मिळत नाही, असं काम मिळत नाही, तोपर्यंत लोक दुसरंही कुठलं काम करत नाहीत आणि बेकार राहतात, त्यामुळे बेकारी वाढते. हे एक महत्त्वाचं कारण आहे की रोजगाराविषयीच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यामुळे बेकारी वाढत आहे. यानंतर आहे शेतीचे हंगामी स्वरूप. जसं आपलं देखील अभ्यास करण्याचं स्वरूप हंगामी आहे, म्हणजे परीक्षा आली की फक्त अभ्यास करायचा, तसंच इतर रोजगाराच्या बाबतीत देखील आपल्याला पाहायला मिळतं, फक्त विशिष्ट वेळ असते त्याच वेळेमध्ये शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात कामं मिळतात, आणि इतर वेळेला मात्र त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध नसतो. म्हणजे एकदा पिकांची लागवड सुरू असते त्यावेळेस काम मिळतात, आणि पिकाची खुरपणी काढणी ह्या दोन घटकांच्या वेळेस कामं मिळतात, इतर वेळेला मात्र शेतीमधली कामं असत नाहीत, त्याचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून शेती हा हंगामी स्वरूपाचा व्यवसाय आहे. हंगाम हा काही महिन्यांचा असतो, तो त्या काळात रोजगार मिळतो, परंतु काही महिने मात्र हे विदाऊट हंगामाचे जातात आणि त्यावेळेस बेकार राहावं लागतं, त्यामुळे देखील बेकारी आपल्याकडे जास्त असल्याचं दिसून येते. सातवा या आर्थिक विकासाचा कमी दर. देशामध्ये असलेल्या आर्थिक विकासाचा जर विचार केला तर एकूण आर्थिक विकासाचा दर देखील देशामध्ये खूप कमी आहे. जसं ज्या पद्धतीने हवा आहे त्या पद्धतीने देशाच्या विकासाचा दर नाही, त्याचा परिणाम औद्योगिक विस्ताराचा देखील अभाव आहे. औद्योगिक क्षेत्रांमध्ये फार मोठी, म्हणजे शेतीतली उरलेली लोकसंख्या तिथं सामावली जाते, परंतु त्याचाही विस्तार कमी स्वरूपात असल्याने रोजगाराच्या कमी संधी निर्माण होत आहेत, आणि त्यामुळे रोजगाराचं प्रमाण कमी राहतं. हे एक देखील महत्त्वाचं कारण आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचं कारण आहे ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर. ग्रामीण भागातील लोकसंख्या जी आहे ती ग्रामीण भागात रोजगार नाही, त्यामुळे रोजगाराच्या शोधासाठी ग्रामीण भागातून शहरी भागांमध्ये जाते, आणि मोठ्या प्रमाणात गावाकडचे लोक शहरात गेल्याने मोठे लोंढे शहरांकडं ते आलेले पाहायला मिळतात, आणि शहरांमध्ये त्या ठिकाणी अशी लोकसंख्या बाहेरून मोठ्या प्रमाणात आल्याने नागरी भागांमध्ये असणाऱ्या बेकारीचं प्रमाण वाढताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून भारतातील बेकारीचा आपण एकूण विचार केला तर अशा पद्धतीची कारणं आहेत की ज्यामुळे भारतातील बेकारी वाढलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग बेकारी ही संकल्पना आपल्याला समजली असेल असं गृहीत धरूयात, आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. अशाच पद्धतीने या प्रकरणात राहिलेल्या इतर घटकांच्या संदर्भातील माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार.